बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणूस प्रामाणिकपणा कष्टाळू वृत्ती दुसऱ्यांच्या दुःखांविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद आणि त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठाई दिसून येतात बघूया या गोष्टीमध्ये सलाम नमस्ते मूळ लेखिका सुधामूर्ती आणि त्यांच्या गोष्टींचा मराठीत अनुवाद लीना सोहनी अभिवाचन असावरी दोषी आणि या गोष्टीसाठी थँक्स टू ई इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं दुकानाची जागा भाड्याची होती शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो मग तो येऊन चेक घेऊन जायचा एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही का रे शेख तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का नाही मॅडम खाऊ घरी न्यावा म्हटलं घरात लहान मुलं आहेत ना माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त तुला किती मुलं आहेत मी विचारलं ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणाच ठाऊक ना मॅडम मला एक मुलगी आहे शिवाय माझी भाजी पण माझ्याकडेच असते का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते मला ते ऐकून शेकबद्दल वाईट वाटलं तो एक छोटा दुकानदार होता तो काही खूप कमावतही नव्हता त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली झुबेदा काय करते ती उत्तम शिवणकाम करते ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात अल्लाची मेहरबानी आहे आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे आम्ही समाधानी आहोत त्याचं हे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का का बरं शेख काही खास कारण आहे होय मॅडम झुबेदाला कॅन्सर झाला आहे उद्या तिचं ऑपरेशन आहे मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता ती रक्कम जमा करण्यासाठी शेकची नक्कीच खूप धावपळ चालू असणार पण तरीही त्याने माझ्याकडे पैसे मागितले नव्हते अनुभवाने मला बरंच काही शिकवलं आहे आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिले कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात हेही मी पाहिले जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो मी, आग मी शेखला फोन केला शेख मला एक सांग या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली असतो मॅडम मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकलेत शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस मॅडम मला निदान एवढं तरी परवडतं आहे पण आणखी कित्येक लोकं आमच्याहूनही गरीब असतात माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रं घेऊन येण्यास सांगितलं मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रं घेऊन तो ऑफिसात आला मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं सगळी कागदपत्रं नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला पन्नास हजाराचा चेक लिहून दिला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आल्या आहात हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच पण एकदा त्यांची गरज भागली संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत असेच काही दिवस लोटले ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखने आमच्या ऑफिसात ठेवला होता त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला त्याच्याबरोबर चार वर्षांची छोटी मुलगी पण होती तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनिटेल बांधली होती शेखचा चेहरा दुःखी दिसत होता काय शेख कसा आहेस तू तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय सॉरी मॅडम दोन आठवड्यांपूर्वीच जुबेदा गेली तुम्ही तिला इतकी मदत केलीत पण तिचं नशीबच खोटं खरं तर तुम्हाला येऊन भेटायची तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची पण अल्लाने तिला नेलं मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम मी तबस्सुमकडे पाहिलं हे एवढं मोठं ऑफिस ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं बिचारी बावरली होती त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं आपल्या नशिबात काय वाढून ठेवले याची तिला कल्पनाही नव्हती तिच्या मामाने तिला सांगितलं बेटी मॅडम को सलाम करो त्याबरोबर त्या, त्या पोरीने आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला माझ्या तोंडून शब्द फुटेना शेखने डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं मॅडम हे तुमच्यासाठी आहे झुबेदाने पाठवलं आहे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हां मी तो लिफाफा उघडला आतमध्ये तीन हजार रुपये होते मी गोंधळून चेककडे पाहिलं मॅडम तुम्ही पन्नास हजार रुपये दिले होते पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च आला आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमनं परत करू निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातलीही कळकळ पाहून मी थक्क झाले इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिने दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती आपण स्वत संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच इथे तुमचं शिक्षण भाषा जातपात धर्म या कशा कशाचा संबंध नसतो त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हटलं हे पैसे तबस्सुमसाठी आहे शेख अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे तिला नीट शिकू दे तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहिती आहे सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे तबस्सुम नुसती तिथे बसली होती तिला काहीच कळत नव्हतं माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं तुम्ही ऐकत होतात एक सुंदर गोष्ट सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहनी अनुवादित सलाम नमस्ते गोष्टीचं अभिवाचन असावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर तुम्हाला जर बुक्स दॅट स्पीकला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सपोर्ट डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊ शकता धन्यवाद